इचलकरंजीतील शासकीय विश्रामगृहाची जागा प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी निश्चित करण्यात आली आहे हे कार्यालय सुरू झाल्यास इचलकरंजीतील वाहनधारकांना दंड आकारण्याचं प्रमाण वाढणार आहे त्यामुळे आवश्यकता नसताना कार्यालयाचा हट्ट का असा सवाल उपस्थित करत इचलकरंजीतील सर्व चालक मालक कृती समितीच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय आरटीओ मधील बहुतांश कामं ऑनलाईन पद्धतीनं होत आहेत लायसन्स आणि गाडीचं स्मार्ट कार्ड घरपोच मिळतं इचलकरंजीपासून कोल्हापूर आणि सांगली प्रादेशिक परिवहन कार्यालय केवळ तीस किलोमीटर अंतरावर आहे तरीही इचलकरंजीत प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे त्यासाठी शासकीय विश्रामगृहाची जागा निश्चित केली आहे इचलकरंजीत आर कार्यालय सुरू झाल्यास वाहनधारकांकडून दंड वसूल करण्याचं प्रमाण वाढेल त्याचा स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांना त्रास होईल असा दावा करत मिश्रीलाल जाजू इचलकरंजीत आरटीओ कार्यालय नको अशी भूमिका मांडली इचलकरंजीत प्रादेशिक परिवहन कार्यालयाची आवश्यकता नसताना या कार्यालयाचा कशासाठी असा असा सवाल करत कार्यालय बंद पाडू इशारा सर्व चालक मालक कृती समितीच्या वतीनं देण्यात आला यावेळी साताप्पा आदमापुरे सचिन जाधव प्रभू काकणकी पापा देवरमणी रसूल सय्यद गजानन पाटील उपस्थित होते वास्तविक एखाद्या शहरात वाहनांची संख्या वाढत असेल तर तिथल्या नागरिकांच्या सोयीसाठी आरटीओ कार्यालय सुरू होणं सोयीचं पण उठसूट प्रत्येक गोष्टीला विरोध करण्यासाठी कृती समितीची स्थापना करणं कितपत योग्य आहे याचाही प्रामाणिक विचार करण्याची वेळ आहे